2 एप्रिलाक बसवराज बारकीचो ताची बायल कल्पनान आपल्या 4 बॉयफ्रेंडांक बरोबर घेऊन खून केल्लो. मागीर खून पोचोवंक बसवराजाचे बॉडीचे कुडके करून साकान घालून अनमोड घाटान उडयल्ले. एका म्हयन्या उपरांत हे प्रकरण उक्ताडार आयले. बसवराजाचो खून जाला म्हूण आडमाया कुडचड्याक कोवदळ पडिल्लो. पुलिसांनी ताब्यात घेतिल्ल्या सह आरोपीतले अब्दुल शेख आणि राजेश पवार जामिना खातीर हायकोर्टात पावले. खून जाल्लो तेन्ना बॉडीचे कुडके केल्ले तेन्ना ते स्पॉटार नाशिल्ले म्हूण तांणी दावो केला. साकान भरिल्ले बसवराजाचे बॉडी पार्ट्साचो विलो लावंक ते अनमोड घाटार ओडोवंक कल्पनाक मदत केल्या म्हूण दोगूय सांगतात. पुलीस एखाद्या सह आरोपीक माफीचो साक्षीदार करतले काय म्हूण हायकोर्टान सरकारी आदोगादाक विचारले. ह्या विशयाचेर स्टँड क्लियर करून कुडचडे पुलिसांनी प्राज मागलो. ह्या प्रकरणात कोणाचो सामको कमी हात आसा ते पळोवन निर्णय घेता म्हूण पुलिसांनी कळयला. 8 ऑगस्ट मेरेन चार्जशीट फायल करता अशें उतरूय पुलिसांनी कोर्टाक दिले. कुडचडे पुलिसांचे म्हणणे आयकून हायकोर्टान अब्दुल शेख आणि राजेश पवाराचे जामीन अर्जावेली सुनावणी 9 ऑगस्टाक दवरली. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार.